प्रकल्प दोन आता आपण कासव आणि ससा यांच्या शर्यतीची गोष्ट तयार करणार आहोत चला तर मग ही गोष्ट तयार करत असताना त्यातील प्रसंग या चौकोनामध्ये तयार करूया एक रेक्टॅंगल घ्या रेक्टॅंगलमध्ये कलर भरण्यासाठी फॉर्मॅट टॅबमधील एखादी शेप स्टाईल सिलेक्ट करा आता रॅबिट अँड टॉटॉईज हे गोष्टीचे नाव लिहिण्याकरता एक आकर्षक वर्ड आर्ट स्टाईल निवडा नंतर टेक्स्ट बॉक्स घेऊन गोष्ट कशावर आधारित आहे ते लिहा स्टोरीबोर्ड करीता अजून तीन रेक्टँगलचा समावेश करा त्यापैकी दुसऱ्या शेप्समध्ये क्लेपार्टचा उपयोग करून कासव आणि सशाचे चित्र निवडा दोघे संभाषण करत आहेत असे दाखवा संभाषण दाखवण्यासाठी कॉलआउटचा उपयोग करा तिसऱ्या रेक्टँगल शेप्समध्ये ढग डोंगर रस्ता तयार करण्यासाठी फ्री फॉर्मचा उपयोग करा झाडे तयार करण्यासाठी क्लिपार्टच्या पर्यायाचा उपयोग करा वेगाने धावणाऱ्या सशाचे विचार दर्शवा चौथ्या शेप शेपमध्ये कासवाने जिंकलेली शर्यत दाखवा